दुर्दैवाचा दिवस नाना पटोलेच्या आयुष्यातला असं मी त्या ठिकाणी मानतो. आम्ही पत्र सात जागींचा पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने दोन मतदारसंघ पाठिंबा द्या म्हणून असणारं कळवलं. कोल्हापूर आणि नागपूर दोन्ही ठिकाणी आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी जाहीर झाला. आमच्या पाठिंब्यामुळे कोण जिंकणार कोण हारणार हा भाग वेगळा, पण आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नाना पटोले यांना काँग्रेसचा उमेदवार जिंकणार याच्याबद्दल प्रचंड दुःख झालं आणि म्हणून त्यांनी असणारा आज आरोप केला की आम्ही जे काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो गडकरी जे आहेत नितीन गडकरी यांना हरवण्यासाठी दिला असा आरोप त्या ठिकाणी केला. नाना पटोले आणि भारतीय जनता पक्षामधल्या काही नेत्यांबरोबरचे त्यांचे असणारे संबंध यातून खुले झाले, ओपन झाले आणि ह्याच्यातूनच आपल्याला असं कळतं की काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युएन्सी लढा म्हणून सांगितल्यानंतर मला लढता येत नाही असा जो सांगितला विथड्रॉ केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याचं खरं कारण आज आपल्याला कळतंय की त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही. काँग्रेसमधला काही कार्यकर्त्यांचा काही नेत्यांचा छुपा संबंध जो भारतीय जनता पक्षातल्या काही नेत्यांशी आहे तो आज उघड झाला. अध्यक्ष असूनही की आपला उमेदवार जिंकेल याच्या आनंदापेक्षा गडकरी हारतील नितीन गडकरी हारतील याचं दुःख त्यांना झालं आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगितल्यानंतर आता ते खोटा आरोप करत बसलेले आहेत की आम्ही नितीन गडकरींना पाठिंबा जो दिला तो देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं दिला. काँग्रेस पक्षामध्ये अध्यक्षांवरती किती विश्वास आहे तो याच्यावरूनच दिसतोय आणि म्हणून काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्याने डायरेक्टली आम्हाला सर त्या ठिकाणी कम्युनिकेट केलं त्याचा आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही असं पाळलं त्याचा असं दुःख नाना पटोलेंना झालेलं आहे आणि म्हणून आता ते वंचितवरती त्या ठिकाणी टीका करतात. नाना पटोले यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं नातं आणि त्यातल्या काही नेत्यांचं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे एवढंच फक्त सामान्य माणसाने लक्षात घ्यावं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये का घेऊ नये. वारंवार जे असणारं नाना पटोलेंचं जे वक्तव्य होतं त्यावरनं आता स्पष्ट झालंय की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस बीजेपीतले अनेक नेते हारले असते आणि ते नाना पटोलेंना नको होतं म्हणून वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आलं अशी परिस्थिती आहे. ते आता आमची असणारी बोलणी थांबलेली आहे, आम्ही त्याच्यामध्ये नाही आहोत. काँग्रेस पक्षाला आम्ही दिलेलं जे पत्र होतं त्या प्रमाणात त्यांच्या अधिक मतदारसंघ आलं तर कदाचित त्यांना आम्ही असणारा पाठिंबा त्या ठिकाणी देऊ. आमचा शब्द आम्ही पाळू एवढंच फक्त आम्ही म्हणतो. ही मागणी बरोबर आहे आजच्या कालावधीमध्ये, कारण काय सरकारच्या हातातला निर्णय घेण्याचं प्रोसेस थांबलेली आहे त्याच्यामुळे असणारं ती मागणी योग्य असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता
आम्ही सर कसं जाणार काय जाणार हे आपल्याला थोड्या दिवसात आम्ही सांगतोय. ते तारीख पे तारीख नाही आहे त्याच्यामध्ये. आमची असणारी जी भूमिका आहे ती आम्ही मांडतोय ना. आम्ही सांगू ना, मोकळे करू ना. आम्ही तसं म्हणालोय की आमच्या पुढचा जो टार्गेट आहे ते टार्गेट असणार बीजेपी हरवणं हा टार्गेट आहे. आता उदाहरण द्यायचं, नाना पटोलेने जे उमेदवार फायनल केलेले आहेत, विशेष करून नांदेडमधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा, दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतंय. आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतंय की हे उमेदवार आठवड्यातून 3 दिवस डायलिसिसवरती आहेत. याचाच अर्थ ते फिरू शकत नाही अशी परिस्थिती आहे. तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक चव्हाणाबरोबर झाली की नाही. अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत आणि म्हणून आम्हाला बीजेपी डिफीट करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे.